डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाला 32 महिने तर कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या खुनाला 16 महिने पूर्ण होत आहेत. मात्र त्यांच्या खुनाच्या तपासात कुठलीच ठोस प्रगती दिसून येत नाही. त्यामुळे सरकारला त्यांची मारेकरी खरोखरच पकडायचे आहेत का असा संतप्त सवाल दोघांच्या कुटुंबियांनी उपस्थित केलाय. आणि विशिष्ट स्वरूपाच्या दबावामुळेच या खुनांचा तपास पुढे सरकत नसल्याचा आरोप पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केला. हा खून खटल्यांमध्ये लवकरच आरोप निश्चिती करण्यात येणार आहे. त्यामुळे तपास अर्धवट असताना तसंच सबळ पुरावे हाती नसताना खटला उभा राहणार असेल तर न्यायालय आपली बाजू कमकुवत पडण्याची भीतीही दाभोळकर आणि पानसरे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. इतक्या गंभीर विषयावरती त्यांना साधं भेट देखील देता येत नाही, कारण सीबीआयकडे तपास आहे जे पीएमओच्या अंडर येतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. ही ज्या प्रकारची असंवेदनशीलता त्यांना दिसते आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात तपासाच्या बाबतीमध्ये अशा स्वरूपाचा ढिसाळपणा दिसतो, हे सगळे एकत्रित जर विचार करायचा ठरवला तर खरंच त्यांची इच्छा आहे का असा एकच निष्कर्ष याच्यामधून येऊ शकतो. आम्हाला असं दिसतंय की ती ट्रायल सुरू होईल आणि त्याचा परिणाम असा होईल की पुरावे अपुरे असण्याची शक्यता येईल आणि नवीन पुरावे जर समोर सादर केले नाही तपास यंत्रणाने तर त्याचा केसवर निश्चित परिणाम होईल. आणि मला असं वाटतं की हे तपास यंत्रणांचं आणि प्रत्यक्षपणे सरकारचं हे अपयश असेल. जर एक या दोन महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये खुनांमध्ये एक आरोपी सापडून त्याच्या विरुद्ध गुन्हे गोळा करू शकलं नाही तर हे सरकारचं निश्चित अपयश आहे आणि ती जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे असं मला वाटतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.